नमस्कार, हाय, हॅलो, वेलकम टू आस्क इन डिटेल, अवर फेमस यूट्यूब चॅनल इन रिचिंग नॉलेज. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत GIMP म्हणजेच गिम्प हे सॉफ्टवेअर कसं वापरायचं. हे एक फोटोशॉप सारखं ॲप्लिकेशन आहे, फोटो एडिटिंग ॲप्लिकेशन आहे, आणि हा तुमच्यासमोर दिसतोय असा इंटरफेस आहे. यामध्ये भरपूर टूल्स अवेलेबल आहेत, आपल्याला लेयर्स असतात तिथे अवेलेबल, लेयर्स बनवता येतात, इमेज ॲड करता येतात, एडिट करता येतात. त्यासाठी सर्वात पहिल्यांदा जायचे फाईल मेनूमध्ये आणि क्लिक करा न्यूवर. इथे बघू शकता तुम्ही हाईट आणि विड्थ तुम्ही ॲडजस्ट करू शकता आणि ओके बटन प्रेस करा. त्यानंतर इथे दिसतंय तुम्हाला एक लेअर तयार झालेली आहे आणि या लेअरमध्ये सध्या बॅकग्राऊंड आहे व्हाईट कलर. दिसतंय तुम्हाला बॅकग्राऊंड कलर व्हाईट आहे, फोरग्राऊंड बॅकग्राऊंड दोन्ही कलर आहेत. इथे एक टूल आहे, आत्ताच आपण बघितलं कलर बकेट, यामध्ये इथे हे बरेचसे पॅटर्न आहेत. ह्या पॅटर्नला सुद्धा तुम्ही इथे अप्लाय करू शकता. इथे सरळ सिलेक्ट करा आणि क्लिक करा त्या व्हाईट बॅकग्राऊंड, तो पॅटर्न अप्लाय होऊन जाईल. आता आपण इथे बघूयात, अजून बरेचसे टूल्स आहेत, एक एक टूल्स आपण बघून घेऊयात. इथे दिसते तुम्हाला टेक्स्ट टूल, इथे टेक्स्ट टूल क्लिक केलं आणि त्यानंतर तुम्ही स्क्रीनवर क्लिक करा कुठेही त्या लेअरवर आणि टायपिंग सुरुवात करू शकता. तर बघू शकता इथे टायपिंग करत आहोत आणि यानंतर आपल्याला लगेच बघायचं आहे इमेज रिलेटेड टूल्स. म्हणून मी टाईप करतो आहे लेट्स सी इमेज रिलेटेड टूल्स. आणि चला तर आपण बघूयात, याला मूव करता येतं का. ठीक आहे, मूव करता येतं लेअर, लेअरचं बॅकग्राऊंड मूव होतं. ठीक आहे, काय हरकत नाही, आपण लगेच कंट्रोल झेड करून घेऊयात आणि इमेज ॲड करूयात. ठीक आहे, ह्या विंडोच्या बॅक साईडलाच मी दोन इमेज घेतलेले आहेत, दोन इमेज इथे आपल्याला ॲड करायच्या आहेत. ठीक आहे, थोडीशी स्क्रीन आपण मूव करूयात. इथे तुम्ही बघू शकता स्क्रीन थोडी मूव केलेली आहे मी, आणि इथे दोन बॅकग्राऊंडला दोन इमेज आहेत. यातली कोणतीही इमेज सिलेक्ट करा आणि ड्रॅग आणि ड्रॉप करायचे लेअरमध्ये. बघू शकता मूव टूल सिलेक्ट केलेलं आहे मी. मूव टूलच्या सहाय्याने इमेज तुम्ही कुठेही मूव करू शकता. आणि ते आता मी लगेच स्केल टूल निवडले, मूव टूलच्या खालीच आहे बघा ते. स्केल टूलच्या सहाय्याने तुम्ही हाईट आणि विड्थ इमेजची ॲडजस्ट करू शकता, म्हणजे रिसाईज. याचप्रमाणे अजून दुसरा एक फोटो आहे, तो फोटो देखील इथे घेऊयात आपण. हा खालचा फोटो घेऊयात, ड्रॅग आणि ड्रॉप करायचं आहे आणि फोटो ॲड होऊन जाईल लेअरमध्ये. आणि त्या फोटोची आपल्याला पुन्हा एकदा हाईट आणि विड्थ ॲडजस्ट करता येईल. मूव टूलच्या खालीच स्केल टूलवर क्लिक करायचे. बघा एकदा माऊसचा कर्सर नेतोय मी स्केल टूलवर, सिलेक्ट करत आहोत आपण. थोडीशी साईज कमी करू याची, दिसते आपल्याला थोडासा फोटो छोटा करूयात आपण. आणि म्हणजे आपल्याला करायचं काय आता ते कळेल तुम्हाला. ठीक आहे, स्केल बटनवर क्लिक करा, जी काही साईज तुम्हाला हवी असेल ती. आणि त्यानंतर थोडंसं मूव करतो साईडला आणि बघा आपल्याला ह्या खालच्या फोटोमधील जो म्हणजे जो हा फोटो आहे यातील फक्त या कुत्र्याचा चेहरा, या डॉगचा चेहरा आपल्याला फक्त क्रॉप करायचा आहे. तर मी आता सिलेक्ट केलं इझी क्रॉप टूल. पुन्हा एकदा बघा वर क्रॉप टूल्स आहेत बरेचसे, दिसत आहेत तुम्हाला तीन चार टूल्स आहेत. रेक्टँगल क्रॉ सिलेक्शन टूल, सिलेक्शन टूल, आणि ह्यातलं आपल्याला निवडायचं आहे फ्री सिलेक्ट टूल. फ्री सिलेक्ट टूल सिलेक्ट केल्यानंतर इथे त्या चेहऱ्यावर तुम्ही फक्त क्लिक करत जायचं, चेहऱ्याच्या बाजूने बॉर्डरने क्लिक करून जो तुम्हाला पार्ट क्रॉप करायचा आहे तेवढाच पार्ट तुम्ही सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट केल्यानंतर पुन्हा एकदा स्टार्टिंग पॉईंटपर्यंत येऊन क्लिक करायचे. आणि आता इथे खाली दिसते तुम्हाला क्रॉप टूलवर क्लिक करायचे. त्यानंतर इथे राईट बॉटम कॉर्नरला विंडोच्या दिसते तुम्हाला इथे मास्क टूल आहे, यामध्ये सिलेक्शनवर क्लिक करा आणि ॲड बटनवर क्लिक करा. दिसतंय आपल्याला, तर जेवढा फोटो तुम्हाला हवा होता क्रॉप करून तेवढा पार्ट आता इथे सिलेक्टेड दिसतोय. आता मला काय करायचं की हा छोटासा भाग ह्या वरील फोटोमध्ये त्या दुसऱ्या डॉगच्या बाजूला, दुसऱ्या कुत्र्याच्या बाजूला मला हा फोटो नेऊन ठेवायचा आहे. तर त्या फोटोच्या लेअरवर क्लिक करा आणि मूव टूलच्या सहाय्याने ह्या खालील फोटोला वरच्या फोटोवर नेऊन सोडून द्या. दिसते तुम्हाला
अशा पद्धतीने फोटो एडिटिंग करता येते. फोटोशॉप सारखंच हे ॲप्लिकेशन आहे, यूजफुल आहे आणि बरेचसे टूल्स वापरू शकता. इथे बघू शकता सीजर सिलेक्ट टूल्स आहे, त्यानंतर मूव टूल आहेत. इथे वर बघू शकता तुम्ही टूल्स मेनू आहेत, यात बरेचसे टूल्स आहेत. पेन टूल, त्यानंतर आपण बघू शकता वेगवेगळ्या प्रकारचे पेन टूल्स आहेत, ब्रशेस आहेत. त्यानंतर इथे भरपूर टूल्स अवेलेबल आहेत. त्यानंतर आपण बाजूचा मेनू बघूयात, कलर्स मेनू आहे. तुम्हाला दिसत असेल कलर मेनूच्या मध्ये सुद्धा बरेचसे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. लेयर्स मेनू आहेत, इमेजेस, व्ह्यू, असे बरेचसे मेनू आपल्याला इथे अवेलेबल आहेत. आता आपण बाजूला सुद्धा बघू शकता बरेचसे शेप्स अवेलेबल आहेत. इथे हां, इथे महत्त्वाचा ऑप्शन नीट बघा, खाली लेयर्स अवेलेबल आहेत आणि लेयरच्या बाजूलाच एक आय बटन दिसतंय. आय बटन हाईड आणि अनहाईड, म्हणजे हाईड आणि शो लेयर यासाठी याचा उपयोग होतो. त्याच्याचवर बघा ओपॅसिटी, म्हणजे तुम्ही या फोटोला ट्रान्सपरंट करू शकता. दिसतंय तुम्हाला ओपॅसिटी कमी केली की आपोआप फोटो ट्रान्सपरंट होतो आणि त्याच्या मागचं बॅकग्राऊंड जास्त व्यवस्थित दिसतं आपल्याला. तर ह्या ट्रान्सपरन्सी इफेक्टचा म्हणजेच ओपॅसिटीचा देखील तुम्ही फोटो एडिटिंगमध्ये छानसा उपयोग करून घेऊ शकता. जसं आत्ता हा फोटो एडिट केला किंवा बॅकग्राऊंडला तुम्ही एखादं ग्रीनरी घेऊ शकता, गार्डन घेऊ शकता आणि त्यावर तुमचा फोटोसुद्धा क्रॉप करून ठेवू शकता. तर अशा पद्धतीने तुम्ही हे टूल्स वापरून एक छानसं फोटो एडिटिंगचं जे काही काम आहे तुमचं ते करू शकता. बरेचसे टूल्स अवेलेबल आहेत. बाकीचे जे काही टूल्स आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच बघूयात. तर आज ही काही ऑप्शन्स आपण बघितलेले आहेत, पुढचे ऑप्शन्स पुढच्या व्हिडिओमध्ये बघूयात. काही अडचण असल्यास कमेंट करू शकता. लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड थँक्स फॉर वॉचिंग. बाय फॉर नाऊ.